सर्व अभ्यासक मित्र मैत्रिणींचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवरती। तुमच्यासाठी आपण ज्या वेगवेगळ्या सिरीज घेऊन येतोय या सिरीजमध्ये सर्व टॉपिक आपले चांगले कव्हर व्हावे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय। त्यासाठी विविध क्लासेस जे आहेत ते आपण चालू केले आहेत आणि जे काही महाराष्ट्रामधले एज्युकेटर्स आहेत ज्यांचं सब्जेक्टवरती कमांड आहे अशांचे सुद्धा आपण लेक्चर्स तुमच्यासाठी घेऊन येतोय। तर त्या सिरीजमधील हे जे ह्युमन हार्टवरतील एक लेक्चर जे आहे हे कुरळकर सरांचं, सचिन कुरळकर सरांचं लेक्चर तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे। आपल्या चॅनलवरती तुम्हाला इतरही सर्व विषयांचं मार्गदर्शन हे मिळत राहणार आहे। तर तुम्ही जे आहे मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता। त्यासाठी अनअकॅडमीचं जे ॲप आहे हे डाउनलोड करा, त्याची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल आणि तिथे तुम्ही या लिंकच्या माध्यमातून सुद्धा मला फॉलो करू शकता। अनअकॅडमीवरती तुमच्यासाठी मी जे आहे लाईव्ह मार्गदर्शन, मी डॉक्टर प्रीती मॅडम, कुरळकर सर सगळे तुम्हाला जे आहेत ते लाईव्ह मार्गदर्शन करतायत। त्याच्या माध्यमातून सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी तुमची चांगली व्हावी हा एक आमचा उद्देश आहे। आपल्या चॅनलवरती सुद्धा लेक्चर्स आहेत आणि अनअकॅडमीवरती सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता। तर आपण बघूया ह्युमन हार्टच्या संदर्भातील महत्त्वाचे कन्सेप्ट आणि कशा प्रकारचे प्रश्न बनू शकतात ते या व्हिडिओमध्ये। ओवर टू सर। आणि या व्हिडिओतनं बाहेर पडण्यापूर्वी तुमचे कमेंट्स जे आहेत ते आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे। व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे काही सजेशन्स आणि कमेंट असतील ते सुद्धा कमेंटमध्ये द्या। तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC लक्ष या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत। मित्रांनो, आज आपण अशा गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत की जी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये जर नसली तर आपलं आयुष्य हे अस्तित्वातच असणार नाही। ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे आपलं हृदय, हार्ट। जर आपलं हार्ट नसेल, आपलं हृदय नसेल तर आपण जगू शकत नाही। आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला कोणतीही क्रिया करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे असते ती असते जीवन। जर जीवनच नसेल तर आपण जी काही आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या आहे त्या करू शकणार नाही। याच विषयाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, माझं नाव सुयोग कुरळकर, माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे एन्व्हायरमेंट सायन्समध्ये। मी तुमच्याच सारखा एक स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आहे आणि आजच्या या लेक्चर सिरीजमध्ये तुमचे जे काही कॉन्सेप्ट्स असतील मानवी हृदयाबद्दल, जे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 पेपरमध्ये महत्त्वाचे प्रश्न या घटकाबद्दल येतील, ते सगळे घटक आपण या आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत त्यांच्याबद्दल। आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता। तर चला तर मग आजच्या या लेक्चरला आपण काय सुरू। अभ्यासक मित्र मैत्रिणींनो, तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्हाला त्याचे सॅम्पल क्वेश्चन्स किंवा मॉक टेस्ट सोडवणं खूप गरजेचं आहे। याची तयारी तुम्हाला परीक्षा ॲप आहे हे करून घेते। त्यासाठी तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवरती परीक्षा ॲप डाउनलोड करा आणि त्यात वेगवेगळ्या टेस्ट सोडवण्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या घर बसल्यास अभ्यासासोबत या टेस्ट सिरीजला फायदा घेऊ शकता। परीक्षा ॲप जे आहे हे वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग ॲप आहे आणि महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी याचा बऱ्याच अभ्यासकांना फायदा होतो आहे। आता येणारी जी परिचर आणि पशुसंवर्धन विभागाची जी परीक्षा आहे या परीक्षेचे सुद्धा टेस्ट या ॲपवरती उपलब्ध आहेत। त्यासाठी तुम्ही MPSC लक्षचे जे अभ्यासक मित्र मैत्रिणी आहे लक्ष 40 हा रेफरल कोड वापरा आणि यामध्ये 40% सवलत मिळवा। तर लगेच हे ॲप डाउनलोड करा आणि या टेस्ट सिरीजला सबस्क्राईब करा। बात करणार आहोत तर पहिला पॉइंट जो आहे मानवी हृदय घेत असताना, समजून घेत असताना, तो आहे हृदय नेमकं काय आहे। तर हृदय आहे एक मस्क्युलर बॅग, स्नायूंनी बनलेलं एक बॅग सारखं स्ट्रक्चर, म्हणजेच काय आपलं हृदय आहे। आणि हे फंक्शन काय करतं तर हे असं फंक्शन करतं, अविरत फंक्शन करतं की एक माणूस त्याच्या लाईफमध्ये जोपर्यंत जगतो तोपर्यंत हृदयाचं काम हे नॉनस्टॉप चालू असतं। आपण थकून घरी येतो तेव्हाही हृदयाचं काम चालू असतं, आपण झोपतो तेव्हाही हृदयाचं काम चालू असतं, आपण प्रत्येक क्रिया करत असताना हृदयाचं काम हे नॉनस्टॉप म्हणजे अविरत चालू असतं। आणि हृदयाचं स्ट्रक्चर कसं आहे तर ते आपण आता डिस्कस करणार आहोत। हे मस्क्युलर बॅगनी बनलेलं आहे, म्हणजे स्नायूंनी बनलेलं एक बॅगसारखं स्ट्रक्चर आहे आणि हे मिझोडर्मल ओरिजनचं आहे। मित्रांनो, मिझोडर्मल म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला कळलेला नसेल तर मित्रांनो,
आपल्या जे माणूस आहे माणसाचं म्हणजे जे गर्भाच्या पेशी असतात त्या प्राथमिकता किती पेशी असतात, तीन पेशी असतात किंवा तीन थर असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. जी पहिली थर जी पेशी असते, जी पहिली पेशी असते तिला काय म्हणतो आपण एंडोडर्म म्हणतो. जी दुसरी थर असतो त्याला काय म्हणतो मिझोडर्म. आणि जो तिसरा थर असतो त्याला काय म्हणतो एक्टोडर्म. आणि जे हृदय आहे ते कशापासून बनलेलं आहे मिझोडर्म पासून. म्हणून गर्भाच्या पेशीच्या तीन प्राथमिक थरांपैकी एक थर जो आहे मिझोडर्म यापासून आपलं हृदय जे आहे ते बनलेलं आहे. दीज मसल्स नर्व्स अंडर गो फटीग. दीज मसल्स नेव्हर अंडर गो फटीग. हे जे मसल्स आहे हे स्नायू कधीच थकत नाही. सो हार्ड बीटिंग इज अ नॉन स्टॉप फंक्शन. म्हणजेच काय, जे आपले हृदयाचे मसल्स आहे हृदयाचे स्नायू आहे ते आयुष्यामध्ये कधीच थकत नाहीत. आणि त्यामुळे आपलं जे हृदयाचं जे हे असतं हृदयाचे ठोके ते नेहमी अविरत चालू असतात. हार्ट इज रिलेटिवली स्मॉल रफली द सेम साईज ऑफ युअर फिस्ट क्लोज फिस्ट. म्हणजे हृदयाची जर साईज तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला तुमची जे मुठ्ठी आहे ती घट्ट बांधावी लागेल. जेवढ्या तुमच्या मुठ्ठीचा आकार आहे तेवढ्याच तुमच्या हृदयाचा सुद्धा आकार आहे. तर विस्तृतपणे जाणून घेऊ की हृदयाचा आकार नेमका कसा आहे. तर इट इज अबाउट 12 सेंटीमीटर 5 इंचेस लाँग. हृदयाची उंची कशी आहे, जी हे आहे उंची हृदयाची ती आहे 12 सेंटीमीटर लाँग. 9 सेंटीमीटर वाईड म्हणजेच काय, 9 सेंटीमीटर रुंदीचं आणि 12 सेंटीमीटर लांबीचं हे आपलं हृदय. आणि तसंच ब्रॉडनेसमध्ये थिकनेसमध्ये कितीचं आहे, 6 सेंटीमीटर थिक असं आपलं जाडीचं हार्ट आहे. द ॲव्हरेज वेट ऑफ हार्ट इज 250 ग्रॅम इन ॲडल्ट फिमेल्स अँड 300 ग्रॅम्स इन ॲडल्ट मेल्स. तर आपल्या हृदयाचं जे वजन आहे महिलांमध्ये प्रौढ महिलांमध्ये किती आहे 250 ग्रॅम आहे. आणि प्रौढ पुरुषामध्ये याचं वजन जर विचारलं तर किती आहे 300 ग्रॅम. तुम्ही असं सुद्धा सांगू शकता की महिलांमध्ये वजन 250 ते 300 ग्रॅम आणि पुरुषांमध्ये 300 ते 350 ग्रॅम. परीक्षेमध्ये असेच काही ॲक्युरेट आन्सर येतील तर 250 जर आलं ऑप्शनमध्ये असलं तर ते तुम्हाला टिक करायचं आहे. आणि पुरुषाबद्दल असलं तर ते 300 ग्रॅम टिक करायचं आहे. द हार्ट रेस्ट ऑन द डायफ्राम नियर द मिड लाईन ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी. जे हृदयाची जी काही हे आहे स्थान आहे हृदयाचं ते कुठं आहे, डायफ्राम जो मसल असतो आपल्या छातीला जर तुम्ही खालच्या भागाने टच केलं आणि एक असा त्रिकोणी आकारमध्ये एक हे असतो त्यालाच काय म्हणतो आपण डायफ्राम. आणि हा डायफ्रामच्या मधात त्याच्या मिड लाईनमध्ये थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आपलं हार्ट जे आहे ते सिच्युएटेड आहे. मधातला जो भाग आहे आपला छातीचा त्या थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये जो सगळा सापळा आहे त्या थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आपलं हार्ट काय आहे सिच्युएटेड आहे. त्यानंतर बघू हृदयाचे आवरण. हृदयाचे आवरण नेमके काय आहे त्याबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत. इट इज थिन मेम्ब्रेन दॅट सराउंड द हार्ट. कोणती मेम्ब्रेन, त्यालाच काय म्हणतो आपण पेरिकार्डियम. पेरिकार्डियम जी मेम्ब्रेन आहे ती थिन अशी मेम्ब्रेन आहे जी आपल्या हृदयावर आवरण म्हणून काम करते. आणि काय कार्य असेल हिचं, तर इट कीप्स द हार्ट इन इट्स पोझिशन अँड अलाउज सफिशियंट फ्रीडम फॉर द मुवमेंट ऑफ हार्ट मसल. आपल्या हृदयाला एक अशी आवरणाची एक हे जाळी आहे म्हणजे आपण एक कव्हर म्हणू शकतो. एवढं मोठं हृदय काम करतं आयुष्यभर त्याला काहीतरी आवरण तर लागेलच आणि असं काही पक्का आवरण लागेल की ज्यामुळे त्याचं जे प्रोटेक्शन आहे ते फुल्ली होऊ शकेल. आणि ह्या हृदयाला ही एक सफिशियंट फ्रीडमसुद्धा देते, एक स्वतंत्रसुद्धा देते, स्वातंत्र्य देते की ते त्याचं जे जागा आहे म्हणजे जेव्हा पंपिंग होतं हृदयाचं ठोके होतात त्यावेळेस त्या हृदयाला थोडंसं म्हणजे हलण्यासाठी सुद्धा एक जागा देतं. म्हणजे हार्ट मसलला मुवमेंटसाठी एक जागा देतं काय, पेरिकार्डियम. इट कन्सिस्ट ऑफ आउटर फायबरस मेम्ब्रेन अँड इनर सिरस मेम्ब्रेन. जे हार्टचं जे स्ट्रक्चर आहे ते आउटर मेम्ब्रेन कशी आहे म्हणते फायबरस, फायबरनी बनलेली अशी एक मेम्ब्रेन आहे. आणि जे इनर मेम्ब्रेन आहे अंदरची मेम्ब्रेन आहे ती आहे सिरस, म्हणजे ज्यामध्ये फ्लुइड असा फ्लुइडिश पार्ट जे चिकट असा द्रव्य पदार्थ त्या अंदरच्या लेअरमध्ये आहे. इट इज सॉरी
अँड द आउटर पॅरायटल लेअर द सिरस मेम्ब्रेन फर्दर कन्सिस्ट ऑफ टू लेअर्स, जी अंदरची सिरस अशी चिकट द्रव्याची मेम्ब्रेन आहे ती अजून एका दोन पार्ट मध्ये विभागलेली आहे. ते आउटर जी आहे तिला काय म्हणतो पॅरायटल लेअर, आणि इनर जी आहे तिला काय म्हणतो व्हिसरल लेअर, त्यालाच इपिकार्डियम असं सुद्धा म्हणतात. या इपिकार्डियम मध्ये आपण पुढच्या स्लाइड मध्ये विस्तृत अशी चर्चा करणार आहोत. बिटवीन दिस लेअर्स देअर इज अ पेरिकार्डियल फ्लुइड. तुम्हाला आधीच सांगितलं की हे पेरिकार्डियल म्हणजे हे सिरस लेअर आहे, म्हणजे यामध्ये काही ना काही फ्लुइड असेलच, तर त्या फ्लुइडचं नाव काय आहे पेरिकार्डियल फ्लुइड असं त्या फ्लुइडचं नाव आहे. आणि त्यानंतरचा पॉइंट, व्हिसरल लेअर इज टाइटली अटॅच टू द हार्ट सरफेस. आणि हार्टच्या सरफेसला, हार्टच्या सरफेसला कोणती लेअर अटॅच आहे टाइटली, ती आहे व्हिसरल लेअर. तिला काय म्हणतात व्हिसरल लेअर. फंक्शन ऑफ पेरिकार्डियम इज टू प्रोटेक्ट हार्ट अँड पेरिकार्डियल फ्लुइड प्रिव्हेंट्स फ्रिक्शन ड्युरिंग द मोमेंट ऑफ हार्ट मसल. जेव्हा हृदयाचं हे होतं ठोके होतात त्यावेळेस काहीतरी तुम्ही एक विचार करा, पंपिंग ऑर्गन आहे हे, एक पंपिंग ऑर्गन आहे, तर याला काही ना काही अशी पेट्रोल तर लागतंच, कोणतंही जे मोटर आहे ते सिस्टीम वर्क करण्यासाठी काही ना काही फ्लुइडची गरज लागते. आणि ते मधातच थांबू नये यासाठी काय मदत करत असतं हृदयाला, तर पेरिकार्डियम करतं प्रोटेक्ट. आणि पेरिकार्डियल फ्लुइड जे आहे, ज्या फ्लुइडचं नाव काय आहे पेरिकार्डियल फ्लुइड, ते फ्रिक्शन जे आहे हृदयामध्ये जे फ्रिक्शन आहे ते होऊ देत नाही, आणि त्याचे जे मसल्स आहे ते काय करतात चांगल्या प्रमाणे काम करतात. त्यानंतर बघू पुढच्या स्लाइडमध्ये हृदयाचे थर, हृदयाचे थर बघणार आहोत आपण. यामध्ये द वॉल ऑफ हार्ट कन्सिस्ट ऑफ थ्री लेअर्स. आपले जे हृदयाचे थर आहे ते तीन लेअरमध्ये विभागलेले आहे. पहिली लेअर आहे इपिकार्डियम, दुसरी आहे मायोकार्डियम, आणि तिसरी आहे एंडोकार्डियम. तर ह्या लेअर विस्तृतपणे जाणून घेऊ. तर पहिली लेअर जे आहे एक्सटर्नल लेअर असं सुद्धा म्हणतो आपण तिला, आणि जे सगळ्यात आउटर लेअर आहे हार्टची तिला काय म्हणतात इपिकार्डियम. इपिकार्डियम असं त्या लेअरला म्हणतात. आणि इज द आउटर मोस्ट थिन, थिन म्हणजे कशी पातळ, ट्रान्सपरंट, ज्यामधून सगळं बाहेरचं तिकडलं दिसतं अशी ट्रान्सपरंट अशी लेअर हार्टच्या वॉलची जी आहे ती आहे इपिकार्डियम. इट कन्सिस्ट ऑफ मिझोलिथियम, मिझोथेलियम अँड डेलिकेट कनेक्टिव्ह टिश्यू. यामध्ये मिझोथेलियम असतं आणि डेलिकेट असे खूप असे छोटे 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 टिश्यू असतात, म्हणजे पेशी असतात, त्यापासून हे काय बनलेलं असतं इपिकार्डियम बनलेलं असतं. त्यानंतर आहे मायोकार्डियम. मायोकार्डियम काय असतं याला मिडल लेअर असं म्हणतात मित्रांनो. तर इज द मिडल अँड थिक लेअर, ही कशी असते थोडीशी जाड असते इपिकार्डियमपेक्षा. आणि कन्सिस्ट ऑफ कार्डियक मसल, यामध्ये कार्डियक मसल सुद्धा असतात. इट मेक्स अप टू 95% ऑफ हार्ट, आणि 95% जे हार्ट आहे ते मायोकार्डियमनेच बनलेलं आहे मित्रांनो. जर परीक्षेमध्ये प्रश्न आला की सगळ्यात जास्त लेअर कोणत्या थराची आहे आपल्या हृदयामध्ये, तर ते आहे मायोकार्डियम. आणि पंपिंग ऍक्शन जे आहे हृदयाचे ठोके घडवून आणण्यासाठी सुद्धा मायोकार्डियमचा जो पार्ट आहे तो खूप मोठा आहे. त्यानंतरचा आहे एंडोकार्डियम. इज द इनर मोस्ट, ही सगळ्यात अंदरची लेअर आहे. अँड थिन लेअर ऑफ एंडोथेलियम, आणि खूपच अशी बारीक अशी थिन अशी लेअर आहे एंडोथेलियमची. इट प्रोव्हाइड अ स्मूथ लाइनिंग ऑफ फॉर द चेंबर्स ऑफ हार्ट अँड कवर्स द वॉल्स ऑफ द हार्ट. एक स्मूथ लाइनिंग तयार करतं प्रत्येक चेंबरसाठी. हृदयामध्ये किती चेंबर्स असतात, चार चेंबर्स असतात. त्या चारही चेंबर्सला काय करतं एक स्मूथ अशी लाइनिंग देतं. आणि हार्टचे जे वॉल्स आहे तुम्हाला सांगतोच मी पुढच्या साईडमध्ये की किती प्रकारचे वॉल्स असतात, बायकस्पाइड, ट्रायकस्पाइड, हे से सगळे पल्मरिनरी वॉल्स जे आहेत छिद्र आहेत, या वॉल्सला काय करतं कव्हर करतं एंडोकार्डियम. आणि एंडोकार्डियम इज अ कंटिन्युअस विथ द एंडोथेलियल लाइनिंग ऑफ द लार्ज ब्लड वेसल्स अटॅच टू हार्ट. आणि हे जे एंडोकार्डियम आहे हे कंटिन्युअस एक लाइनिंग आहे एंडोथेलियलची. आणि लार्ज ब्लड वेसल्स जे आहे म्हणजे मोठमोठ्या ज्या ब्लड वेसल्स आहे त्याला सुद्धा अटॅच करतं हार्टला एंडोकार्डियम. यानंतरचं बघू पुढचा पार्ट, हृदयाचे कप्पे. या हृदयाच्या कप्प्यामध्ये महत्त्वाचे चार कप्पे, राईट ॲट्रियम आणि हे लेफ्ट ॲट्रियम, राईट व्हेंट्रिकल आणि हे लेफ्ट व्हेंट्रिकल. तर हे लक्षात ठेवण्याचं सगळ्यात सोपं आहे,
राइट म्हणजे काय? उजवी बाजू, राइट एट्रियम आणि राइट वेंट्रिकल. फक्त काय लक्षात ठेवायचं, एट्रियम आणि वेंट्रिकल. राइट साइडला राइट एट्रियम आणि राइट वेंट्रिकल, लेफ्ट साइडला लेफ्ट एट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल. आणि यामधली जी महत्त्वाची माहिती आहे ते आता आपण जाणून घेऊ. इट इज कंपोज ऑफ फोर चेंबर. हार्ट जे आहे ते किती कप्प्यामध्ये डिवाइड केलेलं आहे? चार कप्प्यामध्ये. दोन जे आहे अप्पर कंप, जे वरचे जे आहे दोन, त्याला काय म्हणतो? ऑरिकल्स किंवा ॲट्रियम. अँड टू जे आहे खालचे, त्याला काय म्हणतो? व्हेंट्रिकल असं म्हणतो. त्यानंतर ऑरिकल सर्व्स टू रिसीव ब्लड फ्रॉम लंग्स अँड बॉडी पार्ट्स अँड सेंड टू ब्लड टू व्हेंट्रिकल्स. जे ऑरिकल्सचं काम काय असतं, जे ब्लड आहे लंग्सपासून ऑक्सिजनेटेड, म्हणजे ज्यामध्ये ऑक्सिजन आहे असं ब्लड जे लंग्समध्ये आहे ते काय करणं? ॲक्सेप्ट करणं. आणि बॉडी पार्ट्सला काय करणं? प्रोव्हाइड करणं. हे जे काम आहे ते कोण करतं? ऑरिकल्स करतं. आणि ते कोणाला पाठवतं मग ते ब्लड? व्हेंट्रिकल्सला पाठवतं. तुम्हाला एक मास्टर फॉर्म्युला सांगतो की ऑरिकल्सचं नेहमीचं काम जे आहे ते काय आहे? ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते रिसीव करणं. आणि व्हेंट्रिकलचं काम काय आहे? जे ब्लड आहे डिऑक्सिजनेटेड, ज्यामध्ये ऑक्सिजन नाही, ते ब्लड काय करणं? वापस घेणं. त्यानंतरचं मोठा पॉईंट आहे एक महत्त्वाचा, की बॉडी पार्ट्स अँड सेंड देम ब्लड टू व्हेंट्रिकल्स. व्हेंट्रिकल सर्व्स टू रिसीव ब्लड फ्रॉम ऑरिकल्स ॲट्रिया ऑर देअर साइड अँड पंप इट टू बॉडी ऑर्गन्स अँड लंग्स. जे व्हेंट्रिकल्स आहे त्यांचं काम काय आहे? ऑरिकल्सपासून ब्लड घेणं आणि ते जे उरलेलं ब्लड आहे ते कशाला पाठवणं? पूर्ण बॉडी पार्ट्सला. आणि पुन्हा ते बॉडी पार्ट्स मग जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते कुणाला पाठवतील? लंग्सकडे. त्यानंतर राईट ऑरिकल अँड व्हेंट्रिकल डील विथ इम्प्युअर ब्लड. राईट ऑरिकल जे आहे आणि व्हेंट्रिकल, ह्या दोन्ही बाजू ज्या आहे त्या कशाचं डील करतात? इम्प्युअर ब्लड जे आहे, ज्यामध्ये ऑक्सिजन नाही असं जे ब्लड आहे त्याच्याशी डील करतात. वेअर ॲज लेफ्ट ऑरिकल अँड लेफ्ट व्हेंट्रिकल कशाची डील करतात? विथ प्युअर ऑक्सिजनेटेड ब्लड. हे जे आहे तुम्हाला सांगतो मी, राईट ऑरिकल आणि राईट व्हेंट्रिकल हे कशाशी डील करतात? हे करतात इम्प्युअर ब्लड. या भागामध्ये सगळं जे आहे ते इम्प्युअर ब्लड राहील, यामध्ये इम्प्युअर ब्लड राहील. आणि ह्या जो लेफ्ट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट ऑरिकलचा जो पार्ट आहे हा कशाची डील करेल? हा डील करेल ऑक्सिजनेटेड ब्लडशी. एक सुंदरशी डायग्राम शेवटच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवेल, त्यामधून तुम्हाला कळेल की नेमकं हे काय आहे. हा जो पार्ट आहे हा सगळा इम्प्युअर ब्लडशी, डिऑक्सिजनेटेड ब्लडशी का हे संबंध ठेवतो, आणि इकडला जो पार्ट आहे तो संबंध ठेवतो ऑक्सिजनेटेड ब्लडशी. बोथ ऑरिकल्स आर सेपरेटेड बाय इंटरऑलिक्युलर सेप्टम. ज्या ऑरिकल्स आहे त्या कशाने विभागलेल्या आहे? त्या इंटरऑरिक्युलर सेप्टम असतो इथे, त्यापासून विभागलेले आहे. आणि जो व्हेंट्रिकलचा जो पार्ट आहे तो कशापासून विभागलेला आहे? तो इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम पासून विभागलेला. जा हा जो मधातला पार्ट आहे यालाच म्हणतो आपण इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. त्यानंतर ऑरिकल्स अँड व्हेंट्रिकल्स आर सेपरेटेड बाय ऑरिक्युलर व्हेंट्रिक्युलर सेप्टम. म्हणजे ज्या ऑरिकल्स आणि व्हेंट्रिकल्स ज्या आहे या कशापासून डिवाइड झालेल्या आहे? तर ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर सेप्टम यापासून त्या काय झालेल्या आहे? डिवाइड झालेल्या आहे. तर पुढच्या पार्टमध्ये आपण बघू हृदयाचे कप्पे, यामधला एक अजून असा छोटासा पार्ट की ज्यामध्ये तुमच्या ज्या हे आहे बाकीच्या ज्या आयडियाज आहे ज्यावर नेहमी प्रश्न येतात त्यासुद्धा क्लिअर होऊन जातील. तर यामध्ये तुम्हाला या चित्रामध्ये दिसतील बायकस्पाइड व्हॉल्व. बायकस्पाइड व्हॉल्व हे बघू शकता तुम्ही इकडे, एक सुंदर असा चांगला असा कलर घेऊ आपण. हे जे आहे हे आहे बायकस्पाइड. यामध्ये किती दोन याच्यामधून हे लेअर आहे, एक ही लेअर आहे आणि एक ही लेअर आहे. या दोन लेअर मधून काय होतं? ब्लड बाहेर येतं, म्हणून याला काय म्हणतो आपण? बायकस्पाइड व्हॉल्व. यालाच मिट्रल व्हॉल्व असं सुद्धा म्हणतात. मित्रांनो, तुम्हाला इंग्रजीमध्ये घेण्याचं एकच हे आहे की तुमचं जे आता सेमी इंग्लिशमध्ये सुद्धा इंग्रजीमध्येच घेतात जे शिकवतात शाळेमध्ये, म्हणून तुमचे हे शब्द जे आहे ते जास्त प्रमाणे लक्षात राहतात, म्हणून आपण हे इंग्लिशमध्ये घेत आहोत. त्यानंतर हे आहे पल्मनरी. यामध्ये तीन भाग आहेत, यामधून
जे ब्लड आहे ते छोटा सगळ्यात छोटा जो पार्ट आहे यामधून निघतं त्याला काय म्हणतो आपण पल्मनरी वॉल असं म्हणतो, आणि हा जो पार्ट आहे याला काय म्हणतो ट्रायकस्पाइड वॉल असं म्हणतो. या पार्टला काय म्हणतो ट्रायकस्पाइड वॉल. तीन असे वॉल्स आहे इथे, तीन वॉल्स आहे, या तीन वॉल्स मधून ब्लड कसं आहे जे बाहेर येतं म्हणून याला काय म्हणतो ट्रायकस्पाइड वॉल. त्यानंतरचा पार्ट महत्त्वाचा, राईट ऑरिकुलो व्हेंट्रिक्युलर सेप्टम इज प्रेझेंट बिटवीन राईट ऑरिकल अँड राईट व्हेंट्रिकल. जो राईट ऑरिकुलो व्हेंट्रिक्युलर सेप्टम आहे ते कशामध्ये प्रेझेंट असतं, राईट ऑरिकल आणि राईट व्हेंट्रिकल याच्यामध्ये ते प्रेझेंट असतं. लेफ्ट ऑरिकुलो व्हेंट्रिक्युलर सेप्टम जे आहे ते कशामध्ये प्रेझेंट असतं, लेफ्ट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट ऑरिकल. ऑरिकल आणि ॲट्रियम मध्ये कन्फ्यूज नका हो, ते एकच आहे. इट इज प्रोव्हाइडेड विथ अ बायकस्पाइड वॉल, आणि त्याच्यामध्ये काय असतं बायकस्पाइड वॉल. आणि ट्रायकस्पाइड वॉल कुठं असतो, तर जे राईट ऑरिकल आहे आणि राईट व्हेंट्रिकल आहे याच्यामध्ये असतं ट्रायकस्पाइड वॉल, आणि लेफ्ट ऑरिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल याच्यामध्ये काय असतं बायकस्पाइड वॉल. त्यानंतर फ्रॉम राईट व्हेंट्रिकल अरायजेस अ पल्मनरी आर्टरी, आणि त्या राईट व्हेंट्रिकल मधून काय होते एक पल्मनरी आर्टरी बाहेर निघते विच कन्वेज इम्प्युअर ब्लड फ्रॉम राईट व्हेंट्रिकल टू लंग्स. आणि ते काय करतं, जे इम्प्युअर ब्लड आहे ते कोणाला पाठवतं लंग्सला, राईट व्हेंट्रिकल थ्रू. जे पल्मनरी आर्टरी आहे सगळ्यात मोठी आर्टरी जी आहे पल्मनरी आर्टरी, ती काय करते इम्प्युअर ब्लड जे आहे डिऑक्सिनेटेड ब्लड ते कोणाला पाठवते राईट व्हेंट्रिकलला, आणि ते कोणाला पाठवतं लंग्सला. द बेस इज प्रोव्हाइडेड विथ अ सेमिलुनार वॉल्व, आणि त्यांच्या मधामध्ये कोणता वॉल्व असतो तर सेमिलुनार वॉल्व असतो. फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल अरायजेस अओर्टा, हे सगळ्यात मोठी आर्टरी आहे, सगळ्यात मोठी धमनी असं सुद्धा आपण तिला म्हणतो अओर्टा. आणि याद्वारे काय होतं प्युअर ब्लड जे आहे फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल मधलं प्युअर ब्लड बॉडी पार्ट्सला प्रोव्हाइड करतं. इट्स बेस इज ऑल्सो प्रोव्हाइडेड विथ अ सेमिलुनार वॉल्व, आणि याच्यामध्ये कोणता वॉल्व असतो सेमिलुनार वॉल्व. राईट ऑरिकल रिसीव इम्प्युअर ब्लड थ्रू सुपेरियर अँड इन्फेरियर व्हेना कावा. राईट ऑरिकल जे आहे कोणापासून ब्लड रिसीव्ह करतं, सुपेरियर व्हेना कावा अँड इन्फेरियर व्हेना कावा. तुम्ही जर हृदयाचं चित्र पाहिलं असेल तर हे हृदय आणि एक अशी हे असते नळी आणि एक अशी असते, तर ही सुपेरियर व्हेना कावा आहे आणि ही आहे इन्फेरियर व्हेना कावा. ही जे सगळ्यात मोठ्या ज्या नळ्या आहेत हृदयामधल्या ज्या व्हेन्स आहेत याला एक व्हेना कावा असं नाव दिलेलं आहे. त्यानंतरचा पॉइंट फ्रॉम अवर्टा हे बघितलं आपण. राईट ऑरिकल रिसीव इम्प्युअर ब्लड फ्रॉम सुपेरियर अँड इन्फेरियर व्हेना कावा, प्री कॅवल अँड पोस्ट कॅवल, हे सुद्धा बघितलं. त्यानंतर लेफ्ट ऑरिकल रिसीव प्युअर ब्लड फ्रॉम लंग्स थ्रू पल्मनरी व्हेन्स, आणि लेफ्ट ऑरिकल जे आहे ते कुणापासून प्युअर ब्लड हे करतं, तर ते लंग्स पासून पल्मनरी व्हेन्स पासून जे काय आहे ब्लड प्युअर ब्लड ते रिसीव करतं. फ्रॉम इनर सरफेस ऑफ व्हेंट्रिकल कंट्रॅक्ट्स अ सिरीज ऑफ इरेग्युलर मस्क्युलर रिजेस कॉल कॉलमनी कार्नी अँड ट्रॅबिक्युली कार्नी. जे इनर सरफेसला आहे व्हेंट्रिकलच्या काही असे तुम्ही पंप करण्यासाठी तुम्ही बघितलं असेल की काही भागाला मागच्या हे असतात काही फायबर जोडलेले असतात ज्याला आपण शॉकअप असं म्हणतो, स्पंजी लेअर सारखं, त्यालाच काय म्हणतो आपण हार्टच्या याच्यामध्ये कॉलमनी कार्नी और ट्रॅबिक्युली कार्नी. कॉलमनी कार्नी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, एक मस्क्युलर ऑर्गन आहे हे की जे पंप करण्यासाठी त्या व्हॉल्व्सला मदत करतं. कॉलमनी कार्नी रिमेन्स अटॅच टू द पॅप्युलरी मसल, हे कोणाला रिमेन्स करतात अटॅच राहतात नेहमी पॅप्युलरी मसल्सला. द अदर एंड ऑफ दिस मसल इज कनेक्टेड टू द स्पेशल फायब्रस कॉर्ड्स, आणि हे जे काही याचे अदर एंड्स असतात ते कोणाला अटॅच असतात स्पेशल फायब्रस कॉर्ड्स असतात, त्याला याचे जे काही दुसरे एंड्स असतात ते कनेक्ट असतात, आणि यालाच काय म्हणतो आपण कॉर्डी टेंडनी, यालाच काय म्हणतो कॉर्डी टेंडनी. कॉर्डी टेंडनी इन टर्न रिमेन अटॅच टू द ट्रायकस्पाइड अँड बायकस्पाइड वॉल. जे कॉर्डी टेंडनी आहे ही कशाला अटॅच राहते, ट्रायकस्पाइड आणि बायकस्पाइड वॉल्व्सला. इथेच आपण बघितले हे ट्रायकस्पाइड वॉल्व्स आणि हे जे आहेत ते आहेत बायकस्पाइड वॉल्व्स. हे ट्रायकस्पाइड वॉल्व्स आणि हे जे आहे हे बायकस्पाइड वॉल्व.
यानंतर बघू आपण जे तुम्हाला मी सांगितले होते की वॉल्स नेमके काय असतात, तर या वॉल्स बद्दल आता आपण बघणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला दिसेल, तुम्ही मला यामध्ये दाखवा कॉर्डी टेंडनी. हा जो पार्ट आहे, समजा हा पंप आहे एक, आणि याला अटॅच करण्यासाठी एक धाग्याची एक ज्याला काय म्हणतो आपण शॉप कप असं म्हणतो, ती लेअर कोण जोडतं, ती हे जे आहे ट्रायकस्पाइड वॉल्व याच्या मागे जे हे धागे धागे दिसत आहेत त्यालाच काय म्हणतो आपण कॉर्डी टेंडनी असं म्हणतो. हे इथे सुद्धा विस्तृतपणे दिसत आहेत कॉर्डी टेंडनी. आणि हे जे आहे लेफ्ट ऑरिकल, लेफ्ट वेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम, इंटेरियर मेट्रल वॉल्स आणि अँटी मेडियल पॅप्युलरी मसल्स याला जोडलेले आहे हे कॉर्डी टेंडनी, आपण बघितलेलंच होतं अगोदर. त्यानंतर पुढच्या पार्टमध्ये एक छोटीशी अशी डायग्राम आहे, पण या डायग्राममधून तुमचे जे बाकी कन्सेप्ट आहे ते क्लिअर होऊन जातील. ही जी ब्ल्यूमध्ये आहे, या ब्ल्यूमध्ये काय आहे राईट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल, तर यांचं काम काय आहे की डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे, डिऑक्सिजनेटेड आपण ब्लूने डिनोट करतो, तर जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे याला कॅरी करणं आणि जे बाहेर आहे बॉडीला म्हणजे लंग्सकडे पुन्हा पाठवणं, हे काम कोणाचं आहे राईट आणि राईट ॲट्रियम आणि राईट वेंट्रिकलचं. आणि जे रेड कलरमध्ये आहे, रेड कलरमध्ये काय दाखवलेलं आहे लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल यांचं काम काय आहे, जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते लंग्सकडे पाठवणं. मग लंग्स कोणाला कोणाला पाठवेल की सगळ्या पूर्ण बॉडी पार्ट्सला, ते कशाला पाठवेल बॉडी पार्ट्सला. तर हे जे आहे सगळं हे आपण आज हार्टमध्ये सगळं बघितलं. तर मित्रांनो, तुम्हाला काही डाऊट्स असतील याबद्दल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. या लेक्चरला मी डिझाईन केलेलं होतं स्पेशल राज्यसेवेसाठी, आणि या लेक्चरची दुसरी सुद्धा सिरीज येऊ शकते जर तुम्हाला अजूनही काही यामध्ये डाऊट्स असतील तर. धन्यवाद मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच.